धरणातून पाणी सोडण्यावर आंदोलने करण्याऐवजी चारांना पाणी सोडण्यासाठी आंदोलने होतात याची कीव वाटते, असा टोला कुकडी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिक जगताप यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मारला. पत्रकारांशी बोलताना जगताप म्हणाले, कुकडीचे पाणी घोडमध्ये सोडण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला गेला नाही, त्यामुळे कुकडीचे पाणी घोडमध्ये आले नाही, पाणी मध्ये सुटले. आता ना कुकडी ना घोडला आवर्तन अशी अवस्था झाली आहे. हे भाजपा सरकारचे पाप आहे, या पापात माजी मंत्रीही सहभागी आहेत. आम्ही विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावताना कुकडी घोड धरणातून पाणी सोडण्यासाठी आंदोलने केली. आता विसापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणाऱ्या चारी क्रमांक 45 ला पाणी सोडण्यास कुणी आडवा पाय घातला हे सर्वांना ज्ञात आहे. साईकृपा साखर कारखाना वाचवण्यासाठी पाचपुते भाजपात गेले, परंतु दुर्दैवाने पराभव झाला. त्यानंतर पुन्हा त्यांना शरद पवारांची उणीव भासली. मुख्यमंत्र्यांकडे त्यांची खूप चलती आहे, मग साईकृपाला कर्ज का मिळाले नाही असा सवाल जगताप यांनी केला. शरद पवारांनी नितीन गडकरींकडे शिफारस केल्याने नगर दौंड मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश झाला. यापूर्वी नगर दौंड रोडवर 300 कोटी, नगर घोड कालवा नूतनीकरणावरही कोटींच्या घोषणा केल्या. केंद्रात, राज्यात आणि तालुक्यात केवळ घोषणाच चालू असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप यांनी दिली आहे. आज काय अवस्था आहे समाजात? दुष्काळ पडलेला सुद्धा समजायला तयार नाही. दुष्काळामध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजे हे या सरकारला कळायला तयार नाही. आणि याच्यामध्ये असणारे मंत्री सगळे शहरात राहणारे आहेत, खेड्याची त्यांचा फारसा संपर्क संबंध नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या खेड्यातल्या लोकांच्या गोरगरीब लोकांच्या काय वेद नाही, ह्याच्या नका वेदना कळाला तर औषध काय सांगणार. हे भाजप सरकार, हे भाजप सरकारचं पाप आहे. आणि तालुक्याचे माजी आमदार सुद्धा त्याच्यातले महापापी आहेत. माजी मंत्री हा फक्त पत्रक काढतो, पाणी सोडले. पाणी सोडलं कुठे सोडलं? मंत्रालयात चुकून याला कळालाय, सगळा निर्णय झालाय की लगेचिकडं प्रश्न पत्रक काढून तुमच्याकडे देऊन टाकतो. तर तुमच्याकडे आलेल्या पत्रकापैकी किती पत्र खरीन किती खोटे ते तुम्हीच मला सांगा. हनुमान नगर परिसरामध्ये पाण्याचंच पत्र कोलवा जिल्हा परिषद आघाडीवर अधिक मंडवंत जिल्हा परिषद पेरत पण नाही, पाऊसच नाही, ज्वारीच नाही. आज आणेवारी किती लागते? 50% खाली अपघाता लोक आहे. मग दुष्काळ नाही मग तुम्ही दुष्काळाच्या उपाययोजना कधी करणार? माणसं मेल्यावर काय? आपण सगळे पहिले आंदोलन करत होतो, उकडीचं पाणी सुटलं मग एवढं पाणी मध्ये 1600 प्यायला एवढं राहील, आमच्याला एवढं राहील, मग हिशोब मांडायचो आणि ते पाणी सोडा म्हणायचं. आता आंदोलन जे होते पाणी आलं की आमच्या साईडला पाणी सुटलं नाही. अरे माजी मंत्र्यांनी चारीसाठी आंदोलन करावं, लाज वाटली पाहिजे आंदोलन करणार. अरे त्यांनी घोडमध्ये पाणी आणायचं आंदोलन करावं, उकडीमध्ये आंदोलन पाणी आणायचं आंदोलन करावं, का चारीला पाणी सोडायचं आंदोलन करावं? स्वतः सत्तेत असताना विसापूर खालच्या गावांना मारलं, त्यांना पाणीच नाही जाऊ दे. आणि आता राहुलनं 45 तारीख पदरकर्तनी केली, वरच्या अधिकाऱ्यांना सांगितलं त्या कारणी पाणी कसं काय सोडता, कोणाच्या अधिकाऱ्यांनी सोडता, तुमचं सोडायचं कारणच काय? आणि इकडे येऊन सांगायचं त्यांचं त्यांनी पाहू म्हणजे त्या खंडीच्या वर्णात म्हणतात ना तसा कार्यक्रम आता चालू. आता पवार साहेबांची उणीव भासते, उडी आणायची काय पण असं बाबासाहेबाचं पसरलेलं दिसतं तिकडे.
सुद्धा प्रत्येक वेळेला खरं कारखाना वाचवायला. आम्ही कुशा तालुक्यात हिंदूचं कुशा काही वाटत नाही लोकांच्या पैशात. अशा माणसांनी तालुक्यात नाही हिंदलं पाहिजे. लोक अजूनही मर्जीत आहे, हिंमत ठेवत आहे सगळ्यांची. त्याच्या पोरांवर जर विष खायची वेळ आली तर ते काही कोणाची कदर करणार नाही तुम्ही त्याच्या काळात. लग्न मोडली, शिक्षण शाळा सोडल्यात काहींच्या पोरांनी. ही तालुक्याची अवस्था. रस्त्यांची देताना कारखान्या घेताना शेतकऱ्यांच्या ओरावर पडलेले आहेत. जनावरांना प्यायला पाणी नाही, चारा नाही, घोषणा फक्त करत आहे. घोषणा राज्यातही घोषणा आणि तालुक्यातही घोषणा. सी 24 तासासाठी प्रतिनिधी सुहास कुलकर्णी, श्रीगोंदा.